जरूरतमंद लोगों के लिए कुछ करने की तमन्ना हो तो अवसर निकल ही आते हैं। डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस के 52वें जन्मदिन पर पूर्व महापौर सुधाकर सोनावने का जनसेवी कार्यक्रम इसका सबूत देता है। पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने आज रबाले अम्बेडकर नगर परिसर की 400 से अधिक विधवा और जरूरतमंद महिलाओं को साड़ियां और रेनकोट का वितरण किया। नगर सेविका रंजना सोनावने के हाथों यहाँ सैकड़ों महिलाओं को वस्त्र एवं रेनकोट बांटे गए। पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने यहाँ अम्बेडकर नगर के अन्ना भाऊ साठे चौक और साई नगर इलाके में दो ठिकानों पर हाईमास्ट और स्ट्रीट लाइट का उद्घाटन किया। इस अवसर पर बड़ी संख्या में स्थानीय नागरिक मौजूद थे। पूर्व मेयर ने नागरिक सुविधाओं को जनता के लिए जरूरी बताया और उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री के जन्मदिन पर जरूरतमंद महिलाओं को रेनकोट और साड़ियों का वितरण उन्हें एक छोटी सी मदद देने की कोशिश है। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। आज कसं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 52वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कचरा वेचक महिलांना रेनकोट वाटप असेल, त्यानंतर जे इलेक्ट्रिक काम करणारे लोक आहेत त्यांना रेनकोट वाटप असेल, त्यानंतर आपल्या विभागातील ज्या विधवा महिला आहेत त्यांना साड्यांचं वाटप असेल आणि जे आपलं मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवाराला स्नेहभोजन आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला। मला आपण सातत्याने पाहताय की बॅनरबाजी वगैरे करायला, कारण त्याच्यामध्ये जो पैसा जातो त्यापेक्षा विधायक कामावर जर आपण पैसा खर्च केला तर तो उपयुक्त ठरतो आणि आज तसंच झालेलं आहे। 5-10 हजार रुपये तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या बॅनरवर खर्च करण्यापेक्षा आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ 500-600 लोक जेवण करतो एकत्र, 400 अधिक महिलांना त्या ठिकाणी साड्यांचं वाटप झालेलं आहे, 50 अधिक लोकांना त्या ठिकाणी रेनकोटचं वाटप झालेलं आहे आणि त्याचा मला आनंद आहे। त्यामुळे टीम गौतमी आणि त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50 हजार। मी जरी कुठल्याही पार्टीशी संलग्न नसलो तरी देखील राज्याची शासन आणि प्रशासन जे आहे याची सातत्याने गरज आम्हाला लागणार आहे आणि त्यामुळे राज्याचे आपण चांगले राज्यकर्ते म्हणून भविष्यात आपण चांगलं काम करावं। दिवाबत्तीची सोय ही महापालिकेची नैतिक जबाबदारी असते आणि त्यामुळे अंडरपासच्या तिथे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये गरज होती, तिथे हायमास्ट लावलेला आहे आणि साईबाबा नगरचा जो रस्ता बंद झाला होता त्याच्यामध्ये नवीन रस्त्याची निर्मिती झाली, तिथं दिवाबत्ती सोय केलेली आहे आणि आज त्याचं देखील उद्घाटन झालंय। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।